ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा। नमस्कार, मी विशाल गोसावी, आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। गेल्या अनेक दिवसांपासून जी दाभाडी नगरीमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं, जी निवडणूक चालू होती तिची मतदान प्रक्रिया आता पूर्णपणे संपलेली आहे। मतदारांचं उमेदवारांचं भविष्य मतदारांनी आता बॅलेट पेपरमध्ये बंद केलेलं आहे। येणाऱ्या 20 तारखेला कोण विजयी कोण अपविजयी होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर ही मतदान प्रक्रिया संपल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत निवडणूक निर्णय उपअधिकारी पगार सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। पगार सर, प्रबंधभूमी स्वागत। नमस्कार। आपण वेळोवेळी प्रबंधभूमी मार्फत जनतेला आवाहन केलं आहे, माहिती दिली आहे, आता मतदान प्रक्रिया संपलेली आहे, काय सांगू शकता? सकाळी आज सकाळी 7:30 पासून तर 5:30 दरम्यान मतदान झालं, ते अतिशय सुरळीत झालं, कोणत्याही प्रकारचे वाद झाले नाहीत, त्यामुळे सर्व मतदारांचे मी आभार मानतो। नंतर आता 5:30 वाजेपर्यंत जवळपास 65%च्या पुढे मतदान झालेलं आहे आणि आता IVM मशीन सील करण्याचं काम चालू आहे। नक्कीच, तात्या हे दाभाडी नगरीतलं आपलं पहिलं इलेक्शन होतं, काय अनुभव सांगू शकता दिवसभरातला? पहिल्यांदाच जे इलेक्शन झालं ते खूप मोठ्या ग्रामपंचायतीचं झालं आहे, त्या संदर्भात वाटलं होतं की खूप वाद होतील, परंतु आता ज्यावेळेस आज सुरळीत मतदान झालं त्यामुळे प्रशासनातर्फे सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो। बरोबर, त्याचप्रकारे ग्रामपंचायत कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊया। काकाश्री नमस्ते, काय सांगू शकता आजच्या मतदानाबद्दल? काही नाही, दाभाडी ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांनी उत्स्फूर्तपणे चांगली साथ दिली व कोणतीही गालबोट न लागता निवडणूक प्रक्रिया पार पडली, त्याबद्दल सर्व दाभाडीवासी यांचे मनपूर्वक हार्दिक आभार मानतो मी। आणि असेच सहकार्य प्रत्येक निवडणुकीच्या बाबतीत होत राहो हीच प्रबंधभूमीकडून आणि दाभाडीवासियांकडून इच्छा बाळगतो। नक्कीच, ही जी निवडणूक होती ही ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदासाठी होती, नक्कीच तुमच्या ग्रामपंचायतीला नवीन सदस्य बॉडी आणि नवीन सरपंच मिळणार आहे, आपली काय उत्सुकता असणार याबद्दल? उत्सुकता हीच राहील की प्रत्येकाने आपापली जबाबदारी चांगल्या निष्ठेने व प्रामाणिकपणे करावी, हीच आमची दाभाडी कर्मचाऱ्यांकडून इच्छा राहील। त्याचबरोबर तात्या, ही मतमोजणीची प्रक्रिया कशी असणार आणि केव्हा राहणार? मतमोजणी 20 तारखेला 10:30 तहसील कार्यालय मालेगाव येथे राहील आणि त्यासाठी टीम वगैरे तयार केले आहेत आणि त्यावेळेस जे स्ट्रॉंग रूम होईल तो सील फोडलं जाईल आणि त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया चालू होईल। साधारणतः किती वाजेपासून ही मतमोजणीला सुरुवात होणार आहे? 10:00 वाजेपासून 10:00 वाजेपासून निकाल येणं सुरू होईल का? निकाल अर्ध्या तासाच्या आत लागून जातील। संपूर्ण म्हणजे 6 वार्डचे निकाल आणि सरपंच पदाचा निकाल हे 1/2 तासाच्या आत लागेल? हो, म्हणजे ह्या येणाऱ्या 20 तारखेला 11:00 वाजेपर्यंत संपूर्ण सदस्य बॉडी आणि सरपंच डिक्लेअर होईल असं वाटतं का? निवडणुकीचा निकाल लागेल, परंतु ते तो जो डिक्लेअर करतील ते तहसीलदार साहेब करतील, त्यामुळे ते किती वेळ लागेल ते काही सांगता येणार नाही। निवडणूक निर्णय उपाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याशी आपण चर्चा केली। या ठिकाणी आपण बघत आहोत की पोलीस कर्मचारी होमगार्ड कर्मचारी हे देखील तत्परतेने ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपलं यांनी कर्तव्य बजावलेलं आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यामुळे सकाळपासून हे सर्व पोलीस कर्मचारी आपल्या हुबेज होते, कुठेही पद्धतीने आराम करताना किंवा कुठेही बसताना दिसले नाही। आता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचं ओझं देखील कमी झालेलं आहे असं म्हणण्यास काही अवघड ठरणार नाही, कारण ही जी निवडणूक होती अगदी चुरशीची होती। या 3 पॅनलमध्ये एक ही निवडणूक संपूर्ण लागलेली होती, या निवडणूक कशा पद्धतीने होईल या संपूर्ण गावासहित तालुक्याचं लक्ष याकडे लागलं होतं, पण ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अगदी शांततेत पार पूर्ण पडली हे देखील दाभाडीवासियांचं, या पोलीस प्रशासनाचं, हे संपूर्ण यंत्रणेचं यश म्हणावं लागेल। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर संपूर्ण या गावाची वोटिंग ही 10,440 ही एवढी वोटिंग ही संपूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर तर आपण तर वार्डनिहाय बघितलं तर वार्ड नंबर 1 मध्ये
वोटिंग 722 झालेलं आहे, त्यामध्ये 397 पुरुष, 325 स्त्री। त्याचबरोबर वार्ड नंबर 1 ब या बूथमध्ये 758 वोटिंग झालेलं आहे, त्या यामध्ये पुरुष 401, स्त्री 357। या प्रकारे एक नंबर वार्डचं वोटिंग झालेलं आहे। त्याचबरोबर दोन नंबर वार्डचा जर आपण विचार केला, दोन नंबर वार्डमध्ये 782, दोन नंबर वार्डच्या दोन नंबर बूथमध्ये 782 एवढं वोटिंग झालेलं आहे, त्यामध्ये पुरुष 367, स्त्री 415 या एवढी वोटिंग झालेली आहे। त्याचबरोबर दोन नंबर वार्डच्या ब बूथमध्ये 745 ही वोटिंग झालेली आहे, त्यामध्ये पुरुष 388, तसेच स्त्री 357 एवढी वोटिंग या बूथमध्ये झाली आहे। त्याचबरोबर दोन नंबर वार्डचा तो बूथ अ होता, त्यामध्ये 795 एवढी वोटिंग झालेली आहे, त्यामध्ये पुरुष 419, स्त्री 376 एवढी वोटिंग यामध्ये झालेली आहे। त्याचबरोबर आपण तीन नंबर वार्डची जर ही वोटिंग बघितलं, तर यामध्ये तीन नंबर वार्डचा ज्या बूथ होता त्या बूथमध्ये 660 एवढी वोटिंग झालेली आहे, त्यामध्ये पुरुष 322, स्त्री 338 या पद्धतीने झालेलं आहे। त्याचप्रकारे तीन नंबर जो वार्डचा बूथ अ होता, त्या बूथ अमध्ये 720 वोटिंग झालेली आहे, त्यामध्ये पुरुष 378, स्त्री 342 एवढी वोटिंग या ठिकाणी संपन्न झाली आहे। त्याचबरोबर तीन नंबर वार्डचा तो ब हा बूथ होता, त्या बूथमध्ये 636 एवढी वोटिंग झालेली आहे, या 636 पुरुष 332, त्याचप्रकारे स्त्री 304 एवढी वोटिंग या ठिकाणी पार पडलेली आहे। त्याचबरोबर वार्ड क्रमांक 4 जर आपण विचार केला, तर या वार्ड क्रमांक 4 मधील 4 बूथमध्ये 579 एवढी वोटिंग झालेली आहे, त्यामध्ये पुरुष 314, स्त्री 265 एवढी वोटिंग झालेली आहे। त्याचप्रकारे आपण जर बघितलं की चार नंबर वार्डचा जो बूथ अ होता, त्या बूथ अमध्ये 796 एवढी वोटिंग झालेली आहे, पुरुष 373, तर स्त्री 323 एवढी वोटिंग झालेली आहे। त्याचप्रकारे चार नंबर वार्डचा जो ब वोटिंग होते ब बूथ होता, त्या ब बूथमध्ये 493 एवढी वोटिंग झालेली आहे, त्यामध्ये पुरुष 262, स्त्री 231 एवढी वोटिंग यामध्ये झालेली आहे। खऱ्या अर्थाने सांगावं असं वाटतं, मोठी चुरशीची लढत या चार नंबर वार्डमध्ये लागलेली होती। आता ही लढत कुठेतरी आता या मतदान पेटीमध्ये उमेदवारांचं भवितव्य या मतदान पेटीमध्ये बंद झालेलं आहे। त्याचप्रकारे पाच नंबर वार्डामध्ये 1586 एवढी वोटिंग झालेली आहे, त्याचप्रकारे वार्ड नंबर 6 1237 एवढी वोटिंग झालेली आहे। याचा जर एकूण आकडा काढला तर 10,440 एवढी वोटिंग या दाभाडी ग्रामपालिकेच्या 2022 या इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये झालेली आहे। सरासरी जर आपण टक्केवारी काढली तर 66.90 च्या आसपास एवढी टक्केवारी या निवडणुकीमध्ये झालेली आहे। हे आकडे कुठेतरी 1-2 प्लस मायनस असू शकतात, जे अजून देखील बॅलेट पेपर बंद करण्याचं सील करण्याचं काम चालू आहे। आपल्या प्रेक्षकांपर्यंत त्वरित ही माहिती मिळावी यासाठी प्रबंधविने तत्परतेने हा रिपोर्ट करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत। या रिपोर्टमध्ये 100% माहिती खरीच आहे, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचे सत्यच माहिती पोहोचण्याचं काम करत असतो। नजरचुकीने एखादा आकडा जर चुकला असेल तर समजून घ्या, या दाभाडीच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर 10,440 ही वोटिंग झालेली आहे, आणि त्यामध्ये 66.90 म्हणजे जवळजवळ 67% वोटिंग यामध्ये झालेली आहे। सकाळपासूनच हा अंदाज लावला जात होता की 70%च्या जवळपास ही वोटिंग होणार आहे, आणि तो अंदाज खराच ठरत कुठेतरी आता ही मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता प्रतीक्षा आहे ती 20 निकालाची। नक्कीच तो 20 निकाल काय राहणार आहे याच्याकडे सर्वांची उत्सुकता लागलेली आहे। यामध्ये 5 सरपंच पदाचे उमेदवार तसेच 49 वरती सदस्य पदाचे उमेदवार यांचं भवितव्य या मतदारपेटीमध्ये आता बंद झालेलं आहे। येत्या 20 11-12 वाजेपर्यंत आपले हे निकाल स्पष्ट होणार आहेत। तोपर्यंत आपण जसंही काही अपडेट प्रबंधभूमीच्या हातील आपल्यापर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करत आहोत। तोपर्यंत बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। मी प्रबंधभूमीसाठी विशाल गोसावी, धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा। राजधानी।